माझं नाव विशाखा पवार. मी जागतिक आरोग्य संस्थेबद्दल माहिती देणं योग्य नाही, कारण आपण सगळेच त्याच्याबद्दल शिवत आहोत. मी आपल्याला आज माहिती देणार आहे ती स्पिरुलिनाबद्दल. जागतिक आरोग्य संस्थेची संलग्न अशी एक संस्था आहे इन्साम म्हणून. ती आज पूर्ण जगभरामध्ये स्पिरुलिनाला प्रमोट करते आहे. त्याची मोहीम आहे, आपण एक मिशन म्हणून हे राबवतोय. प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. स्पेशली मी मंडळं, शाळा, कॉलेज आणि गृहिणींची जी मंडळं आहेत तिथे प्रयत्न करते की त्या गृहिणींपर्यंत ही माहिती पोहोचावी. ही आमची एक कमिटमेंट आहे आणि ती कमिटमेंट काय आहे आणि कशी आहे ते आपण बघूया. बटन कमावणं ही छोटी समस्या आहे, पण आरोग्य कमावणं ही मोठी समस्या आहे. बटन कमावलं तर आपण दुसरं बटन लावू शकतो, पण आरोग्य काही गडबड झाली तर ते पुन्हा मिळणं आणि परत त्याच स्थितीत मिळणं फार कठीण असतं. लहान मुलं हे आपलं भवितव्य आहे, पण आज लहान मुलांची परिस्थिती अशी आहे की प्रत्येक 15 दिवसाला आपल्याला त्यांना डॉक्टरकडे न्यावं लागतं. मग आपलं अन्न का काम करत नाही आहे की जे पूर्वी आपल्यासाठी काम करत होतं. 40,000 मुलं आज दिवसाकाठी कुपोषणामुळे मरत आहेत. मग हे कुपोषण कुठून आलं? जर आपली आधुनिकता आहे, आपल्याकडे सगळी समृद्धी आहे, पैसा हवेत उडतोय असं म्हटलं जातं, मग ती समृद्धी कुठे आहे? मग ती आरोग्य समृद्धी आपल्याकडे का नाही आहे? आणि आपल्या बालकांचे, आपल्या भवितव्य आहे, आपलं जे भविष्य आहे, त्यांचंच आरोग्य का धोक्यात आहे? तर मॅल न्यूट्रिशन इन इंडिया इज हायर दॅन इथोपिया. इथोपिया हा सर्वात मागासवर्गीय देश आहे, पण आज भारताची जी परिस्थिती आहे कुपोषणामध्ये, आपण त्यांच्यापेक्षाही खराब आहोत. म्हणजे आज आपण प्रगत देश असून सुद्धा कुपोषणामध्ये मात्र पुढे आहोत. युनिसेफचा हा रिपोर्ट आहे, त्याच्यामध्ये त्यांनी दिलाय की भारत कुठल्या लेवलला पोहोचलेला आहे कुपोषणामध्ये. समृद्धीमध्ये नाही, कुपोषण ही अतिशय हानिकारक गोष्ट आहे की आज आपल्याकडे एवढं बनतंय पण आपण ताटामध्ये सकस देऊ शकत नाही. केवळ भारत नाही तर आज महाराष्ट्राची सुद्धा तीच परिस्थिती आहे की महाराष्ट्रामध्ये कुपोषण सर्वात जास्ती आहे. मुंबईची काय परिस्थिती आहे ती बघूया. पेपर्स आज सांगतायत की मुलांची शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक वाढ आज कुपोषणामुळे पूर्ण थांबलेली आहे. त्यांचं सकस अन्न नसल्यामुळे त्यांना फक्त 2 मिनिट्स 3 मिनिट्स आणि फास्ट फूडची सवय झालेली आहे, त्यामुळे त्यांची जी वाढ आहे ती कशा प्रकारे झाली आहे. कुपोषणामुळे 1800 मुलं आज दगावली आहेत. सकाळ जर काय बघाल, 7 मे 2011 सकाळ पेपर बघितला तर त्याच्यामध्ये लिहिलंय ठाणे जिल्हा म्हणजे फार लांब नाही, आपल्या ताटापर्यंत, आपल्या दारापर्यंत येऊन पोहोचलंय की 2900 मुलं ही दगावली आहेत कुपोषणामुळे. मग कुपोषण हे ग्रामीण भागातच आहे का? नाही, तर ते ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागामध्ये पोहोचलेलं आहे. महाराष्ट्र टाइम्स सांगतंय, तुम्ही जर का एखादा वडापाव खाताय किंवा एखादं प्रोसेस फूड खाताय ज्याच्यामध्ये काही प्रोसेसिंग केलेलं आहे असं अन्न जर काही खात असाल तर केवळ तुमच्या पुरतं हे टॉक्सिक नाही राहत, कचरा नाही राहत, तर येणाऱ्या पुढच्या 2 पिढीपर्यंत तुम्ही हा कचरा, टॉक्सिन्स पाठवताय. मग एक वडापाव खाल्ला, पिझ्झा खाल्ला तर केवळ तुमचं शरीर तुम्ही डिस्ट्रॉय नाही करत आहात, तर येणारा पुढची 2 जनरेशन तुम्ही डिस्ट्रॉय करता. आणि 6 वर्षापर्यंत मूल वाढवणं हे अतिशय जिगरीचं झालेलं आहे. म्हणजे त्या मुलाला पूर्ण त्याचं पोषण करणं, त्याची वाढ करणं हे डिफिकल्ट झालेलं आहे आणि ह्याला कारण काय? तर जंक फूड, सकसता, बॅलन्स डाएट, व्यवस्थित आहार नसल्यामुळे हे घडतं. आपली मुलं काय करतायत? तर त्यांना चपाती भाजी नकोय, उपमा पोहे नकोय, त्यांना काय हवंय? चटपट हवंय, 2 मिनिट्स 3 मिनिट्स 4 मिनिट्स कामं हवी आहेत. आणि आज आयांना सुद्धा वेळ नाही आहे, त्यामुळे फास्ट फूड फास्टली दिलं जातं. बॅलन्स डाएट म्हणजे काय? तर असं अन्न की ज्याच्यामध्ये चौरस आहार आहे, की ज्याच्यामध्ये आपल्या शरीराला आवश्यक असणारी प्रथिनं, विटॅमिन्स आहेत, जीवनसत्व आहेत, खनिज आहेत, ती सगळी त्या ताटामधून
आपलं शरीर भक्कम होतं आणि ते भक्कम होण्यासाठी आपण जर काही दिलं नाही सकस अन्न तर आपल्याला आज मेजॉरिटीली फेस करावा लागतो तो कॅन्सर. पूर्वी कॅन्सर फार कमी ऐकायला मिळायचा पण आज आठवड्याभरात 2 दिवसाआड कोणतरी कुठेतरी अफेक्ट झालेला आपल्याला ऐकायला मिळतो. ह्याला कारण काय तर आपल्या ताटात येणारं चुकीचं अन्न. स्ट्रोक्स हे आता तर अक्षरशः म्हणजे 1 दिवसाआड 2 दिवसाआड कोणाचं काहीतरी आपल्याला ऐकायलाच येते. हे पूर्वीच्या लोकांमध्ये होत नव्हतं. पूर्वीचे लोक आनंदाने एकमेकांना भेटत होती, आनंदाने एकमेकांशी विचारपूस करत होती, एकमेकांना सांगत होती कसं आहेस बरं आहेस. आज कोणी भेटलं तर म्हणतो नाही मला हार्ट अटॅक येऊन गेला रे, माझं बीपी हाय आहे, माझं बीपी लो आहे, काहीतरी झालंय, मला औषधं चालू आहे. आणि कौतुकाने हे सांगितलं जातं मी हिंदुजामध्ये पळतो, लोखंडवाल्याला जातो, मी अंबानीच्या कोकिळाबेनच्या हॉस्पिटलमध्ये जातो, हे कौतुकाने बोललं जातं. आयुष्यभर मरून मरून आपण काम करायचं, एवढा पैसा कमवायचा आणि सरते शेवटी मग तो पैसा डॉक्टरांकडे देऊन द्यायचा आणि अशी चुकीची औषधं घेऊन आपल्या शरीराला साईड इफेक्ट द्यायचा. त्याबदली जर का आपण सकस अन्न शरीराला दिलं तर ते आपल्या शरीराच्या वाढीसाठी उपयुक्त असेल. आज स्त्रियांमध्ये वाढणारा हा विकार आहे पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम, म्हणजे पाळीचे त्रास. स्त्रियांचे जे काही आजार आहेत त्याला निगडीत असे हे त्रास झालेले आहेत. मग आपण एवढा आधुनिक म्हणून सुद्धा आज स्त्रियांचे त्रास आपण कमी करू शकलेलो नाहीये, कारण शेवटी स्त्रीच्या आयुष्यावरच पुढचं भवितव्य आहे. मूल शेवटी स्त्रीच्या पोटामध्ये गर्भामध्येच वाढणार असतं. स्त्रीच्या शरीरातच काही नसेल तर ती मुलाला काही देऊ शकणार नाही, मग तो मुलगी असो नाही तर मुलगा असो, शेवटी तो स्त्रीच्या गर्भामध्येच वाढला जाणार असतो. त्यामुळे शरीर जर काही स्त्रीचं भक्कम असेल तर येणारी पुढची पिढी सुद्धा आपण भक्कम तयार करू शकतो. मग वेट गेन आणि वेट लॉस म्हणजे आपलं वजन संतुलित ठेवण्यासाठी, आपलं शरीर संतुलित ठेवण्यासाठी, त्याची वाढ तसंच त्याची रचना संतुलित ठेवण्यासाठी आपल्याला सकस अन्नाची गरज असते. एक स्त्री म्हणून आपल्याला अन्नाची जास्ती गरज असते, कारण आपण खूप एक्झर्ट करत असतो, खूप मेहनत घेत असतो, पण त्या परीने आपण आपल्या शरीराला मात्र कमी प्रमाणात देत असतो. मग त्यामुळे काय होतं, आपलं शरीर तर कमकुवत होतं, येणाऱ्या पिढीला सुद्धा आपण व्यवस्थित देऊ शकत नाहीये. आणि स्त्री जर एखादी आजारी पडली तर ते पूर्ण कुटुंब घर आजारी पडत. आज जो नॅशनल सर्व्हे झालाय त्याच्यामध्ये लक्षात आलंय की आज भारतीय स्त्रिया ह्या अॅनिमिक आहेत. अॅनिमिक म्हणजे काय, तर त्यांची रक्ताची जी वाढ आहे, रक्ताचं जर युटिलिटी आहे किंवा रक्तात निर्माण व्हायची जी प्रक्रिया आहे ती फार कमी आहे, म्हणजे अॅनिमिक बॉडी आहे. त्यांचा रक्तगट म्हणजे एच बी लेवल जी असायला पाहिजे 14-13 त्याच्यामध्ये ती 8 सरासरी म्हटली जाते, आणि 8 एच बी लेवल म्हणजे ही अतिशय कुपोषणाची म्हणावी. इन्सावी संस्था मॅलन्यूट्रिशन वर काम करते, म्हणजेच कुपोषणावर काम करते. स्पिरुलिना आज ह्या कुपोषणावर मात करण्यासाठी त्याचा रिसर्च झालेला आहे. जागतिक आरोग्य संस्था हे प्रमोट करते, ह्याची मोहीम गाजवते, राबवते की जेणेकरून आपण स्पिरुलिना दिल्यामुळे कुपोषण पूर्ण काढून टाकते. ही कोण घेऊ शकतात, अगदी जन्माला आलेलं बाळ ते वयोवृद्ध जे बिझी पीपल आहेत ते सगळे घेऊ शकतात. मानवी आयुष्यासाठी स्पिरुलिना ही उपयुक्त आहे. आपल्या हार्मोनल सिस्टमसाठी ही उपयुक्त आहे. लहान मुलं जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा पहिल्या 3 दिवसामध्ये मातेचं जे चिकाचं दूध असतं त्याच्यामध्ये गॅमा लिनोलिक ऍसिड म्हणून एक आम्ल असतं आणि ते आपण आवर्जून त्या बाळाला देतो. का, तर त्याचं पुढचं आयुष्य हे भक्कम व्हावं म्हणून, त्याची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम व्हावी म्हणून. आणि हेच जीवले आपण स्पिरुलिनामध्ये दररोज खाऊ शकतो, कारण निसर्गामध्ये मातेच्या दुधामध्ये पहिल्या 3 दिवस आपण घेऊ शकतो किंवा स्पिरुलिनातून दररोज घेऊ शकतो. बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, त्यांची आजी म्हणजे मामा सारा ओबामा ह्या स्वतः स्पिरुलिनाच्या अम्बॅसेडर आहेत. ह्या जागतिक लेवलवर ह्याचं प्रमोशन करतायत, मोहीम गाजवत आहेत.
कारण की त्या म्हणतात आज लोकांची गरज काय आहे तर जमीन एवढी आणि खाणारी तोंड बंधू आहे. त्याच्यामुळे कुपोषण हे प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचलेलं आहे तर ते कसं बाहेर काढता येईल ह्यासाठी त्या प्रयत्न करतायत आणि ह्या मोहिमेमध्ये त्या स्वतः कार्यरत आहेत. त्या अम्बॅसिडर म्हणून वर्ल्ड वाईड स्टुरिनाच्या फेमस त्यांनी डीएक्सएल स्टुरिना ही सर्वात जास्ती प्रमोट करायला सुरुवात केली आहे कारण की त्याचं जागतिक दर्जा इंटरनॅशनल स्टँडर्ड आणि त्याची उपयुक्तता जास्ती आहे. तसंच ह्याच्यावर सायंटिस्टनी छान काम केलेलं आहे. याचं जे उपयोग आज लोकांना मिळालेलं आहे 154 देशांमध्ये याचा वापर केला जातो. लोक सेवन करत आहेत आणि त्याचा फायदा घेतला जातो. पाकिस्तान आपला शेजारी देश आहे आणि ह्या पाकिस्तानचे जे पंतप्रधान आहेत त्यांनी कुपोषण आपल्या इथून काढून टाकण्यासाठी स्पिरुलिनाला जागतिक दर्जाचं जे अन्न आहे त्याला राष्ट्रीय अन्न म्हणून घोषित केलेलं आहे. प्रत्येक व्यक्तीने आज पाकिस्तानमध्ये अन्न घेणं गरजेचं आहे आपलं शरीर व्यवस्थित ठेवण्यासाठी. आपण दोन प्रकारे शरीर व्यवस्थित ठेवतोय, पॅसिव्हली आणि ॲक्टिव्हली. ऍक्टिव्हली म्हणजे काय तर आपण जिममध्ये जातो, व्यायामाला जातो, योगा करतो, अनेक आसनं करत असतो. आणि पॅसिव्हली म्हणजे काय तर आपण उत्तम अन्न पाणी व्यवस्थित वातावरण ह्याच्यामध्ये जगत असतो. मग स्पिरुलिना हे आपल्या शरीराला पॅसिव्हली काम करतो. आपल्या शरीरात गेल्यानंतर आपल्या शरीराची व्यवस्थित वाढ, आपल्या शरीराचं व्यवस्थित कार्य उत्तम ठेवण्यासाठी ते उपयोगी पडतं. नासा ही संस्था आहे, तुम्हाला माहितीच असेल अंतरिक्षाची ही संस्था आहे आणि अमेरिकेची ही प्रसिद्ध संस्था आहे. ह्या संस्थेने तिथून ॲस्ट्रॉनॉटसाठी म्हणजे अंतराळवीर जे जातात स्पेसमध्ये अंतराळामध्ये त्यांच्यासाठी अन्न म्हणून स्पिरुलिनाला सांगितलेलं आहे. पण तिथे गेल्यानंतर गुरुत्वाकर्षण बल नाही आहे त्यामुळे तिथे आपल्याला एनर्जीची जास्ती गरज असते. तसंच असं अन्न गरजेचं असतं की जे लगेच पचावं, जे पाचनीय आहे असं अन्न गरजेचं असतं आणि ते अन्न म्हणजे स्थळांना. इंटरनेटवर तुम्ही गुगल सर्चला बनवलं तर तुम्हाला लक्षात येईल की अंतराक्षमधलं उत्तम अन्न म्हणून आज स्पिरुलिनाला दर्जा आहे. तिकडचे सायंटिस्ट जे आहेत, ह्या संशोधक आहेत, ते स्पिरुलिनाला ॲस्ट्रॉनॉटना अन्न म्हणून वापरत आहेत. डॉक्टर चार्ल्स रॉबर्ट डार्विन हे शास्त्रज्ञ आहेत, हे जैविक शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी स्पिरुलिनाबद्दल आपण आज आधुनिक आयुष्यामध्ये कसा उपयोग करू शकतो त्याचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं की आज प्रत्येक व्यक्तीला स्पिरुलिनाची गरज आहे. आपण ताटभर अन्न खातो, अनेक प्रकारचे पदार्थ खातो पण आपल्या शरीराची गरज पूर्ण होत नाहीये. मग ती गरज पूर्ण करण्यासाठी त्यांनी अभ्यास केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की कासव 400 वर्ष जगतो. का तर तो समुद्राच्या तळाशी असलेल्या स्पिरुलिना खातो. मग आपलं आयुष्य जर का उत्तम सुदृढ आणि वाढवायचं असेल आणि उत्तम जगायचं असेल तर आपण स्पिरुलिनाचा वापर आपल्या आयुष्यामध्ये करू शकतो. USFDA म्हणजे अमेरिकेची अन्न आणि औषध संस्था सांगते की हे वर्ल्ड फूड आहे आणि ते पण नैसर्गिक अन्न आहे. आपल्या शरीराला नैसर्गिक गोष्टींची गरज असते कारण आपलं शरीरच नैसर्गिक आहे. द बेस्ट फूड फॉर द वर्ल्ड. उद्या जाऊन लोक पोळी भाजी भात चपाती खाणं इम्पॉसिबल होईल कारण त्याच्यामध्ये केमिकल अब्युज इतकं वाढलेलं आहे की आपण जे खातो आहे त्याच्यात आपल्याला बायफगेट करता येत नाहीये की हे रसायन टाकलंय हे अन्न आहे, हे शक्य नाहीये. आपल्या शरीरात ते जातं, कधीतरी ते मिसशिफ्ट करतं, काहीतरी गडबड करतं आणि मग लक्षात आलं की किडनी फेलियर आहे आणि ते अन्नामुळे झालंय किंवा औषधामुळे झालंय. पण स्पिरुलिना हे आज उद्याचं सर्वोत्तम अन्न म्हणून मानलं गेलेलं आहे कारण ह्याच्यामध्ये कुठलंही रसायन मिश्रित नाहीये. आपल्या शरीराची सकसता ह्याच्यामुळे वाढते. द एक्सिलेंट न्यूट्रिशनल सप्लिमेंट. आपल्या शरीराला गरजेचं असलेलं पूर्ण जीवनसत्व आपण याच्यातून घेऊ शकतो. युरोपमध्ये जर्मनीमध्ये जो एक्सपो झालेला त्याच्यामध्ये द बेस्ट नॅचरल फूड अवॉर्ड स्पिरुलिनाला देण्यात आलेला आहे. मग आज केवळ फक्त कुठला एक पर्टिक्युलर देश स्पिरुलिना वापरत नाहीये तर पूर्ण जगभरामध्ये स्पिरुलिनाचं प्रमोशन होत आहे. फक्त काही कारणास्तव आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचत नाहीये आणि हा पोहोचवण्याचा प्रयत्न आज आम्ही करून पाहतो.
साइड इफेक्ट नाही आहे, त्याच्यामध्ये असं कुठलंही द्रव्य नाही आहे की जे आपल्या शरीराला त्रासदायक होईल. वास्तविक आपल्या अवयवाला उपयुक्त त्याचं कार्य समृद्ध करण्यासाठी आज कॅमेरामध्ये वापरला जातो. आणि ह्याच्यावर अभ्यास केला गेला आहे. अभ्यासाअंती त्यांच्या लक्षात आलं की ह्याच्यामुळे कुठलंही साईड इफेक्ट होत नाही. वास्तविक ह्याच्यामधून आपल्याला चांगले मार्गदर्शन मिळतात. आपण जर काही कम्पेअर केलं स्पिरुलिनामध्ये काय जीवनसत्व आहे तर 1000 किलो असॉर्टेड व्हेजिटेबल, मग अशी पालेभाजी किंवा अशी फळफळावळ अशी भाजी की ज्याच्यामध्ये कुठलंही रसायन नाहीये, कुठलं कीटकनाशक नाहीये, खतं नाहीये, अशी असॉर्टेड व्हेजिटेबल्स आपण जर काही 1000 किलो घेतली त्याच्यातून आपल्याला जी मिनरल्स जी व्हिटॅमिन्स मिळणार आहे ती केवळ 1 किलो स्पिरुलिनामध्ये आपण घेऊ शकतो. आणि ते सहज शक्य आहे, कारण 1 किलो सफरचंद खाणं हे शक्य नाही आहे. आणि आज ते परवडण्यासारखं सुद्धा नाही आहे, कारण बाजारात एवढं ते महाग झालेलं आहे. पुन्हा त्याच्यावर काय प्रोसेस केला, वॅक्स लावलाय, केमिकल्स आहेत, वी डोंट नो. रत्ना वसुपाल यांनी याच्यावर अभ्यास केला आणि आपल्या देशामध्ये भारतामध्ये स्पिरुलिनाची माहिती उपलब्ध करून दिली. त्यांनी सांगितलं स्पिरुलिना ही आपल्या पेशींवर काम करते. मानवी शरीर हे पूर्ण पेशींनी बनलेलं आहे. आपला एक एक अवयव हा पेशींनी बनलेला आहे. जर काही पेशी भक्कम असतील, त्यांची वाढ व्यवस्थित असेल, त्यांचं कार्य व्यवस्थित असेल, तर पूर्ण शरीर कार्य चांगलं राहू शकतं. ते आपण बनवत असतो. त्याच्यात अमिनो ऍसिड्स आहेत का, तर त्याच्यात क्लोरोफिल आहे. क्लोरोफिल म्हणजे काय, तर हरित रंग. झाडाचं हिरवं रक्त म्हणजे मानवाचं लाल रक्त. कारण आपण ज्या हिरव्या पालेभाज्या हिरवी गोष्ट आपल्या शरीरात घालतो, हरित लवक आपल्या शरीराला देतो, तेव्हा आपल्या शरीरातलं रक्त जास्ती निर्माण व्हायला मदत होते. आपल्या शरीराचं हिमोग्लोबिन म्हणजे रक्ताची वाढ करायची असेल, आपली एनर्जी परफेक्ट करायची असेल, तर आज स्पिरुलिना आपल्याला उपयोग पडते. का, तर ह्याच्यामध्ये जे क्लोरोफिल आहे ते आपले हिमोग्लोबिन बनवण्यासाठी उपयुक्त आहे. अँड इट गिव्ह्स यू हेल्दी ब्लड सप्लाय, म्हणजे आपलं रक्त चांगलं उत्तम प्रकारचं करण्यासाठी उपयुक्त आहे. अमिनो ऍसिड्स आपल्या शरीरात काय करतात, तर नॅचरली हंगर तयार करायचं, म्हणजे आपल्या शरीराला नैसर्गिक भूक निर्माण करायचं. तसंच ती भूक भागवण्यासाठी निसर्गाने काही गोष्टी दिलेल्या आहेत अमिनो ऍसिड्स सारख्या, त्या आपल्या शरीराला स्पिरुलिना मार्फत देऊन आपली भूक आपण भागवू शकतो. आज जर काही मुलं बघितली तर सातत्याने सांगत असतात मला मला भूक लागलं आहे, मला भूक लागलं आहे, पण ती वेळी अवेळ सांगतात. कित्येक वेळा आपण त्याला खायला घालतो, पुन्हा 10 मिनिटांनी सांगतात अगं मला पुन्हा भूक लागली आहे. त्यांना कळतच नसतं खरं भूक लागली आहे, त्यांची भूक सॅटिस्फाईड झाली आहे हे त्यांना कळतच नसतं. कारण की जे प्रोसेस केलेलं फूड आपण त्यांना देत असतो किंवा जे आपण आधुनिक अन्न म्हणून जे देत असतो ते त्यांची भूक भागवत नसतं. त्याच्यामध्ये अमिनो ऍसिड हा प्रकारच नसतो, त्यामुळे त्यांच्या मेंदूला एक संवेदना दिली जात नाही की माझं शरीर सॅटिस्फाईड आहे, ते समाधानी झालेलं आहे. हे अमिनो ऍसिड आपल्या शरीराला नैसर्गिक भूक देतं, तसेच आपली भूक भागल्याचं समाधान सुद्धा देतो. हेल्प्स यू टू सॅटिस्फाय हंगर नॅचरली. सल्फोलिपिड हा जो घटक आहे हा नैसर्गिक केमिकल किंवा रसायन आहे, तो आपल्या अन्नामध्ये उपलब्ध होता. तो कुठे, तर आपण पालेभाज्या जेव्हा खायचो तर त्याच्यामधून आपल्याला सल्फोलिपिड मिळायचे. आता हे सल्फोलिपिड आपल्या शरीराला काय उपयोगाचे आहे, तर जे काही व्हायरसेस येत आहेत, जे काही आपल्या शरीरामध्ये आक्रमण होत आहे बाहेरून आतून कुठूनही, ते थोपवण्यासाठी सल्फोलिपिडचा उपयोग होतो. आणि हे सल्फोलिपिड आज आपण खतं कीटकनाशकं भाज्यांमध्ये टाकल्यामुळे किंवा हार्मोनल इंजेक्शन दिल्यामुळे हे सल्फोलिपिड नाश पावतात आणि मग अन्नातून आपल्याला ह्याची पूर्तता मिळत नाही. तीच पूर्तता आपण स्पिरुलिनातून करू शकतो. ह्याच्यामुळे आपण एड्स सारखे व्हायरसेस सुद्धा थोपवू शकतो. फायकोसायनिन कशासाठी उपयोग पडतो, आपल्या घरात साधी चहाची गाळणी असेल ती सुद्धा आपण सातत्याने बघत असतो, ती साफ करत असतो किंवा जुळी झाली असेल तर फेकून 5 रुपये 10 रुपयाची नवीन आणतो. पण आपल्या पूर्ण शरीरामध्ये काही गाळण्या आहेत,
ते आपण काढून फेकू शकत नाही किंवा 5 रुपयाला 10 रुपयाला विकत आणू शकत नाही. तर गायना म्हणजे काय, तर आपलं यकृत आहे, आपलं मित्रपिंड आहे, हे सातत्याने आपल्यासाठी गाळण्याचं काम करत असतं, चाळणीचं काम करत असतं, ते आपल्यासाठी साफसफाई करत असतं. पण त्यांची सुद्धा साफसफाई करणं गरजेचं असतं. मग ते कोण करणार? तर आपलं अन्न ह्यांची साफसफाई करायचं. पण आज अन्नच ती साफसफाई करत नाही आहे. हे फर्गुसनने आपण स्त्रीलिंगातून घेऊन आपल्या महत्वाच्या अवयवांना सफाईचं काम करू शकतो. कारण की यकृतापर्यंत किंवा किडनीपर्यंत आपण कुठलंही व्हॅक्युम क्लिनर किंवा झाडू किंवा काहीही पोहोचू शकत नाहीये. फक्त अन्न तिथे जाऊ शकतं आणि स्त्रीलिंगा तिथे साफसफाई करू शकते. कारण हे असे अवयव आहेत की जे आपण काढून फेकून दुसरे रिप्लेस करू शकत नाही. पॉलिसॅक्राइड हा खूप मजेचे गोष्ट आहे. आज एशिया पॅसिफिक मध्ये आपण जे आपण पूर्वेकडचे देश म्हणतोय तिथूच्या लोकांचं आयुर्मान हे जास्ती असतं. ती लोक साधारण 100-125 वर्षापर्यंत जगतात. त्याचं मूळ कारण काय आहे? तर ते जास्तीत जास्त अल्कलाईन किंवा नॅचरल नैसर्गिक अन्न खात असतात. त्याच्याही पेक्षा ते सर्वात जास्ती वापर करतात ते जिवंत झुरळांचा. जिवंत झुरळ खातात का? कारण की त्या झुरळामध्ये हा एक केमिकल आहे पॉलिसॅक्राइड. हे एक रसायन असं आहे की जे आपल्या शरीरात गेल्यानंतर आपल्या शरीरात चुकीचं जे अन्न आहे ते बायफर्गेट करतं. जे अन्न आहे ते आपल्या शरीरासाठी ठेवतं आणि जे हानिकारक गोष्ट आहे ते मात्र बाहेर काढून टाकतं. म्हणून तुम्ही बघितलं असेल की झुरळ कशावरही जगतं. लाकडावर ठेवलं तरी जगतं, टॉयलेट मध्ये ठेवलं तरी जगतं, स्वयंपाकखोलीत जगतं किंवा एखाद्या स्ट्रॉ रूम मध्ये सुद्धा ते जगतं. ह्याला कारण त्याच्या शरीरात असलेलं हे रसायन. हे पॉलिसॅक्राइड त्याच्यासाठी उपयोगी पडतं, ते अन्नाचा त्याच्या शरीराच्या वाढीसाठी उपयोगी करतं आणि जी घाण आहे, जे टॉक्सिन्स आहेत, जे अनावश्यक गोष्टी आहेत ते त्याच्या शरीरातून काढून टाकतं. आणि तेच पॉलिसॅक्राइड आपल्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयोगी पडतं. एक तर जिवंत झुरळ खाणं येणं सांगते किंवा तुम्ही स्पिरुलिना खाऊ शकता. स्पिरुलिना ही प्रोबायोटिक आहे. आज आपण सगळे पळतोय, अगदी घोडदौड करतोय आणि आपण अँटीबायोटिक्सच्या पाठ लागतोय. पण आपल्याला लगेच रिझल्ट हवा असतो, आपल्याला फास्ट रिझल्ट हवा असतो. आज आजारी पडले, उद्या सकाळी 7 दहाची गाडी पकडायची म्हटलं, उद्या घेऊन यायचं आणि उद्या सकाळी 7 दहा पकडायची. मग त्याचे साईड इफेक्ट नंतर भागावे लागले तरी चालतील. पण आज मला इंजेक्शन घेऊन मोठी टॅबलेट घेऊन उद्या कामाला जायचंय. पण प्रोबायोटिक काय करतं? हळूहळू काम करतं पण परमनंट काम करतं. वन्स रिपेअर इज डन. एकदा तुमचं शरीर व्यवस्थित केलं तर ते व्यवस्थित केलं. अँटीबायोटिक्स हे निसर्गाच्या विरुद्ध औषधे आहे, पण प्रोबायोटिक्स म्हणजे निसर्गाच्या अनुषंगाने. स्पिरुलिनामध्ये काय आहे? तर व्हिटॅमिन ए, जीवनसत्व अ, की जे आपल्या शरीराच्या वाढीसाठी गरजेचं आहे. व्हिटॅमिन बी वन, बी टू, बी थ्री, बी सिक्स. आता बी सिक्स कशासाठी उपयोगी पडतो? आज आपण मुलांना सर्वोत्तम गोष्टी देत असतो, त्यांच्यासाठी चांगल्या शाळा, त्यांच्यासाठी चांगली कॉलेजेस, त्यांचे पेन पेन्सिल वह्या पुस्तकं सगळी उत्तम प्रकारची देत असतो. पण कल्पना आहे का, त्या शरीराला त्या बौद्धिक पातळीला जर काही आपण वरती नेलं नाही तर फळ्यावर जे काही लिहिलेलं आहे, जे शिक्षिका सांगते, प्रोफेसर सांगते, की त्याची आकलन शक्ती, स्मरण शक्ती आपण परफेक्ट करतोय का? आपण फक्त वरतून ॲनालिटिक्स देतोय, वरतून सगळ्या गोष्टी देतोय, पण त्याचं शरीर आतून भक्कम करतोय का? त्याचा मेंदू जर का भक्कम करायचा असेल तर त्याला बी सिक्स विटॅमिनची गरज असते आणि ती बी सिक्स विटॅमिनची गरज आपण स्पिरुलिनातून मांडू शकतो. बी नाईन, बी ट्वेल्व, बी ट्वेल्व विटॅमिन जे आहे ते आपल्या शरीराच्या भक्कम वाढीसाठी नितांत गरजेचं आहे. जे व्हेजिटेरियन आहेत, जे शाकाहारी आहेत, त्यांना ह्या विटॅमिनची नेहमीच कमतरता असते आणि ती कमतरता आपल्याला भाजीपाल्यातून फार कमी प्रमाणात पुरवता येते. पण स्पिरुलिना घेतल्यामुळे आपण 45-45% आपल्या शरीराची गरज बी ट्वेल्वची पूर्ण करू शकतो. बी ट्वेल्व कशासाठी उपयोगी पडतं? तर आपल्या ब्रेनसाठी,
आपल्या स्पायनल कॉर्डसाठी आणि रेड ब्लड सेल्ससाठी म्हणजे पूर्ण शरीराची भक्कम पण आपण मिळवायला मिळवू शकतो. समजा B12 डेफिशियन्सी झाली तर प्रॉब्लेम कुठे होणार? डीएनए आरएनए प्रॉब्लेम. पण B12 तेच शरीराला व्यवस्थित मिळालं तर आपण डीएनए आरएनए करेक्शन करू शकतो. जे काही अनुवंशिक घटना आहेत त्या आपण रिपेअर करू शकतो, त्या व्यवस्थित करू शकतो. डीएनए आरएनए करेक्शन म्हणजे काय? मी ह्याच्यासाठी एक उदाहरण देईन. माझ्या वडिलांना क्रॅम्स यायचे, म्हणजे आपली शिर ताणली जाते ना तसं व्हायचं. त्याच्यानंतर मलाही तो त्रास व्हायला लागला आणि एके दिवशी माझ्या मुलाने सांगितलं, तो 4.5-5 वर्षाचा होता, मम्मा तुझे हात पाय जसे वळतात ना तसे माझेही वळू लागले. म्हणजे मी माझ्या वडिलांकडून माझ्याकडे, माझ्याकडून माझ्या मुलाकडे, हे अनुवंशिकरित्या आहे. आज अशी परिस्थिती आहे की माझा जो क्रॅम्पचा प्रॉब्लेम होता तो निघून गेला, तसंच माझ्या मुलाचा जो क्रॅम्पचा प्रॉब्लेम जस्ट तिथे झाला होता तोही निघून गेला. म्हणजे इट हॅज करेक्टेड द डीएनए आरएनए ऑल्सो अँड वन्स इज करेक्टेड इट्स डन. समजा B12ची डेफिशियन्सी झाली तर काय प्रॉब्लेम होईल? आपले स्नायू कमकुवत होतील, लॉस ऑफ बॅलन्स होईल, येलो ब्लू कलर ब्लाइंडनेस म्हणजे आपल्याला रंगांमध्ये गोंधळ होईल, तसंच मेंटल कन्फ्युजन और फॉरगेटफुलनेस. अगं आत्ता मी इथे मिठाचा डबा ठेवलेला कुठे गेला माहीत नाही, मी मीठ टाकलं की नाही हे माहीत नाही, दिस इज अ फॉरगेटफुलनेस. आपण आपली स्मरणशक्ती विसरत जातो. पण B12 तेच व्यवस्थित मिळवलं गेलं तर आपण आपली स्मरणशक्ती व्यवस्थित ठेवू शकतो. स्पिरुलिना मार्फत आपण 45% B12ची कमतरता करू शकतो, त्याच्यामुळे आपलं रक्तही उत्तमरित्या निर्माण होतं. विटॅमिन सी, कुठलेही पदार्थ केल्यानंतर ते पाचक व्हावे म्हणून आपण नेहमी लिंबू त्याच्यावर ठेवत असतो. कोकमाचा वापर केला जातो. ह्या आंबट पदार्थांचा का वापर करतो आपण? स्पेशली मसालेदार पदार्थ केल्यानंतर आवर्जून आपण आंबट पदार्थांचा वापर करतो का? आपल्या शरीरासाठी ते पदार्थ पाचनीय व्हावे म्हणून. व्हिटॅमिन सी आपल्या शरीराला काय करतं? जे काही शरीरामध्ये गेलेलं आहे ते पाचनीय करण्यासाठी, त्याची सहज पाचनियंत्रण करण्यासाठी व्हिटॅमिन सीचा उपयोग होतो. व्हिटॅमिन डी, निसर्गामध्ये व्हिटॅमिन डी अन्नामार्फत फार कमी मिळतं पण तेच आपल्याला सूर्यामार्फत पहिल्यांदा मिळायचं. पण आज ओझोनचं वातावरण गेल्यामुळे जे फ्री रॅडिकल्स मिळत आहेत त्यामुळे आपण सकाळचं सूर्याला जे अर्घ देऊन प्रेमाने गोंजवायचं तेही करू शकत नाहीये. पण सकाळचा 7-7 सूर्य सुद्धा आपल्याला ताप द्यायला आहे, त्याच्यामधून आपल्याला फ्री रॅडिकल्सच मिळत आहेत, व्हिटॅमिन डी मिळत नाही. बाळ जन्माला आल्यानंतर ते पूर्ण ओपन करून आपण सूर्याला दाखवत होतो का? तर त्याला व्हिटॅमिन डी मिळावं, त्याची हाडं उत्तम व्हावी, त्याची बाळ उत्तम व्हावी. पण आज तेही केलं जात नाही आहे कारण त्याला व्हिटॅमिन डी मिळायच्या बदली त्याला उलटच फ्री रॅडिकल्स मिळतील. मग हे व्हिटॅमिन डी आपण निसर्गामध्ये कुठे मिळवू शकतो? तर ते अन्नामध्ये फार कमी मिळतं पण स्पिरुलिनामध्ये नॅचरली नैसर्गिकदृष्ट्या आपण मिळवू शकतो. व्हिटॅमिन ई आपल्या शरीराला हार्मोनल इम्बॅलन्समध्ये उपयोगी पडतं. कसं? तर जेव्हा मुलगा मुलातून पुरुषात आणि मुलगी मुलीतून स्त्रीत जात असते तेव्हा त्यांच्यामध्ये हार्मोनल इम्बॅलन्सेस होत असतात. पुरुषाला हार्मोनल इम्बॅलन्स आयुष्यात एकदाच बघावा लागतो कारण तो मुलातून पुरुषात जाताना. पण स्त्रीला हार्मोनल इम्बॅलन्स हा सातत्याने भोगावा लागतो. अगदी जेव्हा स्त्री गर्भ आईच्या पोटात वाढत असतो तेव्हापासूनच तिला इम्बॅलन्सेस होत असतो. आणि व्हिटॅमिन ईची पूर्तता नसेल तर जेव्हा मुलगा वाढत असतो तेव्हा आपण म्हणतो 10-11-12 वर्षी हा वड्यासारखं करतो, पण त्याच्या शरीराची गरज व्हिटॅमिन ईची पूर्ण होत नसल्यामुळे तो वड्यासारखा वागत असतो. मुलगी जेव्हा वयात येत असते तेव्हा आपण तिला गोंधळत असतो, पण मुलगा जेव्हा वयात येत असतो तेव्हा आपण त्याला व्यवस्थित लक्ष देत नाही. ते लक्ष देणं गरजेचं आहे कारण की पुढे जाऊन तो सुद्धा पिता होणार असतो. आणि व्हिटॅमिन ईची डेफिशियन्सी झाली तर पुढे जाऊन त्यांना इनफर्टिलिटी फेस करावी लागू शकते. तसंच पाळीत जाताना व्हिटॅमिन ईची जास्ती गरज असते. मानसिक संतुलन तसेच शारीरिक संतुलन ठेवण्यासाठी व्हिटॅमिन ई उपयोगी पडतं. त्यावेळेला जर काही डेफिशियन्सी झाली तर डॉक्टर आपल्याला केमिकल बेस्ड अशा व्हिटॅमिन ईच्या गोळ्या देतात, पण त्या गोळ्या आपल्याला पाचनीय नसतात. मग त्या गोळ्यांसाठी आणखी 2 गोळ्या दिल्या जातात का? त्या पाचक करण्यासाठी. पण जेव्हा आपण स्पिरुलिना घेतो तेव्हा व्हिटॅमिन ई हे आपल्याला नैसर्गिकदृष्ट्या दिलं जातं आणि ते पाचनीय असतं, त्याची कुठलीही साईड इफेक्ट होत नाही. व्हिटॅमिन ई जर काही केमिकल बेस्ड
घातलं तर त्याच्यामुळे युरिन इन्फेक्शन सुद्धा फेस करावं लागतं किंवा किडनीला सुद्धा त्रास होऊ शकतो. व्हिटॅमिन के हे कशासाठी उपयोगी पडतं? व्हिटॅमिन के ह्यासाठी उपयोगी पडतं, एखादा ऍक्सिडेंट झाला किंवा एखादी जखम झाली तर जे ब्लड वाहून जातं, जे रक्त वाहून जातं ते कमीत कमी वाहून जाण्यासाठी हे थोपवतं. हे मेंदूपर्यंत एक असा मेसेज टाकतं की ब्लड क्लॉटिंग इज रिक्वायर्ड. हे जीवनसत्व आपल्या मेंदूपर्यंत मेसेज देतं की आत्ता रक्त थोपवून धरा. त्यामुळे एखादा ऍक्सिडेंट झाला असेल तर एखादी व्यक्ती जगते किंवा एखादी व्यक्ती दगावते. दगावणाऱ्या व्यक्तींमध्ये व्हिटॅमिन के ची डेफिशियन्सी असू शकते कारण की जे ब्लड क्लॉटिंग गरजेचं असतं ते ब्लड क्लॉटिंग होत नाही. आपल्या शरीरामध्ये 4.5 लिटर रक्त असतं, त्याच्यामधलं कमीत कमी वाहून गेलं तर ती व्यक्ती वाचू शकते. हु विल बेनिफिट मोस्ट बाय द रेग्युलर इनटेक ऑफ ब्लड सेल्स फॉर लाइफ? कोणाला हे उपयुक्त आहे? मुलं की जे खाण्यामध्ये अगदी हे नको ते नको फसे असतात, त्यांना खूप निवडक गोष्टी हव्या असतात पण त्या खरंच सफस असतात का ह्याच्याकडे बघितलं जात नाही, मग त्यांची वाढ ही खुंटते. त्या मुलांसाठी हे सहज सोपं अन्न आहे. अगदी जन्माला आलेल्या बाळापासून ते अगदी मोठ्या होईपर्यंत मुलांपर्यंत आपण देऊ शकतो आणि हे सहज शक्य देऊ शकतो. मधामध्ये मिक्स करून देऊ शकतो किंवा गोळी आहे तर ती आपण पाण्यामधून पाण्याबरोबर घेऊ शकतो. बिझी पीपल जे सातत्याने कार्यरत असतात अशा लोकांसाठी उपयुक्त आहे. जे स्पोर्ट्समन आहेत, खेळाडू आहेत, जागतिक लेवलवर जागतिक दर्जावर आज खेळाडू स्पिरुलिनाचा उपयोग करतायत कारण की त्यांना खूप मेहनतीने व्यायाम करावा लागतो, एक्सरसाइज करावी लागते, तसंच पुढची एक्सरसाइज सुद्धा त्यांना करता यावी किंवा त्यांच्या खेळामध्ये त्यांनी सर्वोत्तम व्हावं म्हणून स्पिरुलिना त्यांना उपयोगी पडते. जे आजारी आहेत, आजारपणातून बाहेर निघत आहेत, त्यांच्यासाठी आज स्पिरुलिना उपयुक्त आहे. त्यांची रिकव्हरी, त्यांचं आजारपण लवकर बरं व्हावं यासाठी आज स्पिरुलिना उपयुक्त आहे. ज्यांचं वजन कमी आहे किंवा जास्ती आहे अशा लोकांसाठी स्टॅबिलायझर म्हणून स्पिरुलिना काम करते. आपल्या शरीराची गरज समजून स्पिरुलिना आपल्या शरीराची वाढ आणि कमीपणा करत असतं. मग स्थूल शरीर असेल तर त्याला संतुलित करतं, कमी वजन असेल त्याला सुद्धा संतुलित करतं. जे हेल्थ कॉन्शियस आहेत, प्रत्येकाला फिट राहायचं असतं, प्रत्येकाला उत्तम आयुष्य जगायचं असतं. बरीच लोक जिमला जातात, योगाला जातात, वॉकला जातात, तसेच चांगले चांगले उत्तम कार्यक्रम ऐकत असतात. मानसिकरित्या शारीरिकरित्या आपली वाढ करत असतात, तसेच आपल्या शरीराला उत्तम देण्याचा प्रयत्न करत असतात. त्या लोकांनी स्पिरुलिना घेतली तर आपल्याला उपयुक्त ठरेल. अल्कलाईन फूड म्हणजे काय? हे पाचक अन्न आहे, आपल्या शरीराला उपयुक्त अन्न आहे असं अन्न. मग ते अन्न म्हणजे काय? तर फळं, दूध किंवा शेवाळ किंवा भाज्या, ह्याच्यामध्ये कितीच आपण खातो आपल्याला हवं असतं ते ऍसिडिक फूड, चमचमीत मसालेदार तेलकट अन्न, हे अन्न आपल्या शरीराला पाचक नसतं. जे शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी नेहमीच कमतरता असू शकते व्हिटॅमिन्सची. अशा वेळेला स्पिरुलिना ही शाकाहारी गोष्ट आहे आणि त्याच्यातून आपण उत्तम असं जीवनसत्व देऊ शकतो. इट्स अ एनर्जी बूस्टर, आपली ऊर्जा उत्तम करण्यासाठी तसंच फास्ट ऊर्जा मिळण्यासाठी स्पिरुलिना उपयुक्त आहे. आपल्या पोटाचे जे काही विकार आहेत, जे पोटाशी संलग्न विकार आहेत, त्यातून बाहेर पडण्यासाठी स्पिरुलिना उपयुक्त आहे. आपली रोगप्रतिकारक शक्ती उत्तम करण्यासाठी स्पिरुलिना उपयुक्त आहे. आपल्या शरीराची आंतरिक जी काही घडण आहे किंवा जी काही कार्य आहे ते उत्तम करण्यासाठी स्पिरुलिना उपयुक्त आहे. आपल्या हृदयाच्या कार्यासाठी उत्तम सपोर्टर किंवा एक सहाय्यक म्हणून स्पिरुलिना काम करतं. त्याच्यावर अभ्यास झालेला आहे की आपल्या हृदयाच्या कामासाठी कार्यासाठी स्पिरुलिना उपयुक्त आहे. सेलेनियम हा जो घटक आहे स्पिरुलिनामधला, तो हृदयाचं काम
कार्य उत्तम करण्यासाठी वापरतात. यकृताचं काम उत्तम करण्यासाठी स्त्रीला उपयोगी पडते. सातत्याने कामं फेस करणारे किंवा चुकीचं अन्न खाणारे, चुकीचं पाणी पिणारे लोक जे असतात त्यांना जीवघेणी कामं फेस करावी लागते. ती का? तर यकृताची बिघाड आहे. यकृताचं काम व्यवस्थित नाही म्हणून फेस करावं लागतं. पण तेच यकृताचं काम साफसफाई असताना आपल्याला करते. आणि किती काळात शक्य आहे? तर 2 ते 6 आठवड्यामध्ये हे शक्य आहे. जर आपल्याला स्त्रियांना संलग्न जे काही प्रॉब्लेम आहेत, स्त्री रिलेटेड जे काही प्रॉब्लेम स्त्रियांचे, त्याच्यातून बाहेर पडायला स्त्रीला उपयोगी पडते. पर्यायाने आपल्याला उत्तम पुरुषी पिढी मिळण्यासाठी स्त्रीला उपयोगी पडते. इनफर्टिलिटी वांसपणावर स्त्रीला उपयोगी पडते. कारण त्याच्यामध्ये इसेन्शियल प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत. आवश्यक असलेली प्रथिनं तसंच खनिज आणि जीवनसत्व परिपूर्ण अशी स्त्रीमध्ये आहे. आज गर्भपात हा सातत्याने ऐकायला मिळतो. ह्याला कारण स्त्रीचं शरीर भक्कम नसणं, त्याला फॉलिक ऍसिडची गरज असते. ती फॉलिक ऍसिडची गरज हा स्त्रीला प्रभावित असतो. त्यामुळे आपण मग त्याला जी सुद्धा प्रिव्हेंट करू शकतो, प्रतिबंध करू शकतो. मधुमेहाशी निगडीत, स्वादुपिंडाशी निगडीत जे काही डिसऑर्डर्स आहेत त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आज डायबिटीस का वाढतोय? कारण की कुपोषण आहे. आपल्या शरीराला सकसच दिली जात नाहीये, पाचनीय गोष्ट दिली जात नाहीये. ती जर काही पाचनीय गोष्ट दिली गेली तर आज आपण मधुमेह सुद्धा वाढ करू शकतो, त्याच्यातून बाहेर पडू शकतो. औषध घेत असतो किंवा अगोदर घेतली गेली असेल, साधी क्रोसिन जरी आपण घेतली असेल तरी आपल्या शरीराला आपण टॉक्सिन्स दिलेले आहेत, विषद्रव्य दिलेले आहेत. ते विषद्रव्य शरीरातून साफ करण्यासाठी स्त्रीला उपयुक्त आहे. कॅन्सर झाल्यानंतर रेडिओथेरपी, केमोथेरपी दिली जाते, त्याचे प्रचंड साईड इफेक्ट असतात. त्या साईड इफेक्ट होऊ नये म्हणून स्त्रीला काम करतो. तसंच साईड इफेक्ट मधून बाहेर पडण्यासाठी नंतर आपल्याला कॅन्सर प्रपूर्ण करण्यासाठी किंवा तो रिपेअर करण्यासाठी स्त्रीला उपयोग पडतो. आपल्याला डिझीज किंवा डिसऑर्डर फेस करावे लागतात. डिझीज अशी गोष्ट आहे म्हणजे आजार अशी गोष्ट आहे म्हणजे औषध घेऊन रिपेअर होतात, त्यावेळेला त्याच्यातून आपण बाहेर पडतो. तर डिसऑर्डर अशी गोष्ट आहे म्हणजे ब्लड प्रेशर वाढलंय किंवा डायबिटीज झालंय, कॅन्सर झालंय, इट्स अ डिसऑर्डर ऑफ द बॉडी. त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला सातत्याने औषध घ्यावं लागतो. ते औषध आपण अवॉइड करू शकतो बाय कन्झ्युमिंग सरळ. केमोथेरपीमुळे होणारे जे प्रचंड त्रास आहे ते कॅन्सर पेशंटच सांगू शकतो की ज्या त्रासामधून त्याला जावं लागतं ते त्रास आपण स्पिरुलिनामार्फत कमी करू शकतो. तसेच स्पिरुलिनामध्ये आज अँटीऑक्सिडंट इतक्या उत्तम प्रमाणात आहे की आज आपण जे रेस घेतोय, चला मोबाईल जरी म्हटला तरी त्याच्यामधून आपण रॅडिकल्स मिळवतोय, आपण इलेक्ट्रिसिटीमधून मिळवतोय, तसंच आज किरणामधून सुद्धा आपल्याला फ्री रॅडिकल्स मिळत आहेत. त्याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि कॅन्सरचं प्रमाण न वाढण्यासाठी, त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी स्त्रीला उपयोग पडते. का? त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आहेत. असा एक घटक आहे की जो कॅन्सर थोपवतो. कारण प्रत्येक मानवी शरीरामध्ये कॅन्सर हा अवेलेबल आहे. प्रत्येक शरीरामध्ये कॅन्सर पेशी आहेत. फक्त त्या थोपवून देण्यासाठी अँटीऑक्सिडंट उपयोग पडतात. डोळ्याचे जे विकार आहेत ते का होतात? कारण व्हिटॅमिन ए ची डेफिशियन्सी असते, बेटा कॅरोटीनची डेफिशियन्सी असते. ह्या विकारातून हे जे काही त्रास असतात डोळ्यांचे त्याच्यातून बाहेर पडण्यास आपल्याला स्त्रीला उपयोगी पडते. कॅटरॅक्ट होऊच नाही ह्यासाठी काय उपयोगी पडतं? तर बेटा कॅरोटीन, व्हिटॅमिन ए, हेच व्हिटॅमिन ए आपण स्त्रीलातून मिळवू शकतो. पूर्वी एवढे कॅटरॅक्ट असलेली व्यक्ती नव्हती मिळत, पण आज काही काळ गेल्यानंतर आपल्याला जाऊन कॅटरॅक्ट चेक करावाच लागतो. ह्याला काम काय आहे? तर कमतरता आहे, डेफिशियन्सी आहे. आपल्या अन्नाची डेफिशियन्सी आहे, कमतरता आहे, ती आपण स्त्रीला मार्फत काढू शकतो. थंडी
डोळे लाल होतात. म्हणून काही काही वेळेला येऊन सांगतात, आई आता माझे डोळे लाल झाले, डोळ्यातून पाणी येतं. म्हणजेच काय, आपल्या शरीरापर्यंत जे काही अन्न गेलेलं असतं ते डोळ्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये. त्याच्यावर जर काही जास्त केमिकल असेल तर डोळ्याच्या ज्या पेशी आहेत त्या केसाचा 100 वा भाग असतो. तिथपर्यंत पोहोचणं हे केमिकल बेस्ड कुठल्याही अन्नाला शक्य नाहीये. पण स्पिरुलिना तिथपर्यंत पोहोचते आणि हे जे विकार आहेत, हे जे काही आजार आहेत, जे काही प्रदूषणामुळे घडणारे जे विकार आहेत ते आपण थोपवू शकतो. सल्फोलिपिड आपल्याला HIV व्हायरस पासून सुद्धा सांभाळतो. म्हणजे आपण प्रतिबंधात्मक एड्स होऊ नये, HIV होऊ नये म्हणून स्पिरुलिना घेऊ शकतो. ॲनिमिक बॉडी असेल, आज आपण सरकारी दवाखान्यात किंवा टीव्हीवरही सातत्याने म्हटलं जातं, जर काही तुम्ही गरोदर असेल तर तुम्ही चेक करा तुमचं HB लेवल किती आहे, तुमच्या रक्ताची गणना किती आहे बघा. पण ह्या ॲनिमिक लेवलमधून बाहेर काढण्यासाठी जी केमिकल बेस आपण गोळ्या घेतो, जी रासायनिक बेस गोळ्या घेतो, ती आपल्याला किती उपयुक्त ठरतात. कारण की ती रासायनिक बेस असतात, आपलं शरीर हे निसर्गाने बनवलेलं आहे. मग निसर्ग आपल्या शरीरामध्ये फक्त 30% केमिकल ठेवतो, बाकी 70% आपल्या लघवीतून दुसऱ्या दिवशी बाहेर जातो. ॲनिमिक बॉडी असेल तर ब्लड लॉस होईल, आपल्याला उत्तम रक्त मिळणार नाही, आणि उत्तम रक्त नसेल तर आपलं शरीर कार्यरत नसेल. आपले हाडं मजबूत होण्यासाठी आज आपल्याला स्पिरुलिनाची गरज आहे. ॲनिमिक बॉडी असेल तर हाडं मजबूत नसतील, आपल्या शरीराचा ताठरपणा सुद्धा व्यवस्थित राहणार नाही. B12 डेफिशियन्सी झाली तर तुम्ही बघितलंच आपल्या शरीराचं कार्य उत्तम चालणार नाही. संधिवात हा स्त्रीच्या बाजूला पोहोचलेला असतो, कारण ती सातत्याने पाण्यात असते आणि त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला गॅमा लिनोलिक ऍसिडची गरज असते. ती मातेच्या दुधातून 3 दिवस मिळते, पण त्याच्यानंतर सातत्याने आपण स्तनातून घेऊ शकतो. पूर्वी 50-60 गेलेल्या स्त्रियांमध्ये जाणवायचा, पण आज 18-20-25 वर्षाच्या स्त्रिया सुद्धा येत आहेत की माझे हात वळायला लागले, माझे पाय वळायला लागले, कंबर दुखी सुरू झाले. मग हाडांचा त्रास आपण कसा वाचवू शकतो? उत्तम कॅल्शियम, उत्तम गॅवालिनोलिक ऍसिड जर त्या स्त्रीला मार्फत आपण दिलं शरीराला, तर ते स्त्री शरीर, ती माता भक्कम होऊ शकते. आपण भक्कम असू तर कुटुंब पूर्ण व्यवस्थित चालेल. स्पिरुलिनामध्ये कुठलंही कोलेस्ट्रॉल नाही आहे, कुठलीही हानिकारक गोष्ट आपल्या हृदयासाठी शरीरासाठी नाही आहे. आपल्याला कॅन्सर थोपवण्यासाठी स्पिरुलिना उपयोगी पडतो, कारण त्याच्यामध्ये बेटा कॅरोटीन आहे. आपण गाजरामधून आज कितीरीत्या घेऊ शकतो, कारण गाजर सुद्धा आज खताने आणि कीटकनाशकांनी बनवलेला आहे. पण स्पिरुलिनामध्ये कुठलंही रासायनिक तत्व नाही आहे, त्यामुळे ते आपल्याला जास्त उपयोगी पडतो. आपल्या तोंडाचे जे काही विकार आहेत आतले, किंवा आपण माउथ अल्सर म्हणतो, जो आतला तोंडाचा जो अल्सर आहे तो थोपवण्यासाठी सुद्धा आपल्याला स्पिरुलिना उपयोगी पडतो. वडापाव 7 रुपये मिळतो किंवा 9 रुपयाला सुद्धा मिळतो, पण त्याच्यातून किती जीवनसत्व आणि किती पौष्टिकता मिळते हे आपण एखाद्या पॅथॉलॉजीमध्ये पाठवायची सुद्धा गरज नाही, आपल्याला ते व्यवस्थित करतो. पण आपल्या मनाचं, जिभेचं सोचले पुरवण्यासाठी किंवा समाधान करण्यासाठी आपण आवर्जून वडापाव खातो, पण त्याच पैशामध्ये जी स्पिरुलिना मिळते ती मात्र आपल्याला ताटभर अन्नामध्ये जी पौष्टिकता मिळत नाही ती सुद्धा 1-2 स्पिरुलिनामध्ये आपण घेऊ शकतो. परिपूर्ण असं बॅलन्स डाएट, पूर्ण चौरस आहार आपण एकमेव स्पिरुलिनातून घेऊ शकतो. ही बाळं आहेत, ट्विन्स आहेत, त्यांच्या डोळ्यांकडे, हाताकडे आणि पायाकडे बघा.
सुपोषित आहे. ह्यांना स्पिरुलिना दिल्यानंतर त्यांच्यामधला फरक बघा, त्यांचे डोळे हात पाय तर त्यांचे हात सुटत नाहीये किंवा तोंडात गळत नाही, त्यांच्या नजरा सुद्धा कॅमेऱ्यावर व्यवस्थित आहे. ह्याला म्हणतात सकसता किंवा पौष्टिकता. ताठर व्यवस्थित उत्तम शरीर, पण तेच जर काय कुपोषित असेल तर ही अवस्था. स्पिरुलिना दिल्यामुळे आज त्यांना उत्तम आरोग्य मिळालेलं आहे. स्पिरुलिना ही डीएक्सएल मार्फत मनुष्यामध्ये बनवली जाते एक उत्तम वातावरणामध्ये. त्याच्यामध्ये कुठलीही खतं कीटकनाशकं नसतात. तसेच त्याला USFDA सर्टिफाईड केलेलं आहे, म्हणजे अमेरिकेच्या अन्न आणि औषध संस्थेने त्याला प्रमाणित केलेलं आहे. त्याला युरोपियन स्टँडर्ड प्रमाणित आहे. त्यांना इंटरनॅशनल जो आंतरराष्ट्रीय जो दर्जा आहे तो स्पिरुलिनाला देण्यात आलेला आहे. तसंच जापनीज सर्टिफिकेशन आहे, म्हणजे जपान हा जगातला सर्वोत्तम संशोधक देश आहे, तो सुद्धा स्पिरुलिनाला प्रमोट करतोय, कारण ह्याच्यासारखं उत्तम अन्न नाही आहे. आज आपण मला एवढा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. माझा प्रयत्न होता की स्पिरुलिनाबद्दल तुम्हाला माहिती पोहोचवण्याचा, कारण की आज आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. आपण बाह्य गोष्टींवर जास्ती लक्ष देतोय, कारण वरतून वरतून चांगली दिसणारी कधीतरी व्यक्ती लक्षात येते ती कोसळून ती संपुष्टात आलेली आहे, निसर्ग त्याला घेऊन गेलेला आहे. पण आज स्पिरुलिनामार्फत आपण आपलं आरोग्य उत्तम करू शकतो, डॉक्टरांकडे कमीत कमी जाऊ शकतो. आज आपण कमवलेले पैसे आपल्यासाठी तसेच येणाऱ्या पिढीसाठी उत्तमरित्या वापरू शकतो, त्याचा वापर केला जाऊ शकतो. स्पिरुलिनाबद्दल आज जागतिक आरोग्य संस्था स्वतः प्रमोट करते आणि ती सांगते इफ स्पिरुलिना इज इन युअर बॉडी देन द मॅल्युट्रिशन आउट, म्हणजे आपण उत्तमरित्या आयुष्य जगू शकतो. धन्यवाद. स्पिरुलिना हे हिरवं निळं शेवाळ आणि असं शेवाळ की ज्याच्यामध्ये परिपूर्ण असं जीवनसत्व आहे, आणि जे निर्माण केलं गेलं आहे डीएक्सएलने ते उत्तम दर्जाचं आंतरराष्ट्रीय दर्जा प्रमाणित असं उत्तम निर्माण केलेलं आहे. हे शेवाळ आहे आणि शाकाहारी आहे, म्हणजे जे कोणी शाकाहारी आहेत त्याचा वापर करू शकतात. त्याचे कुठलेही साईड इफेक्ट नसल्यामुळे अगदी जन्माला आलेल्या बाळाला आईच्या दुधातून तसेच वाढणाऱ्या बाळाला मधातून ते आपण पाण्यातून घेऊ शकतो. वयोवृद्धांसाठी उपयुक्त का आहे, पण याच्या उत्तम दृष्ट्या असं कॅल्शियम आहे, कारण की जसं आपलं वय वाढत जातो तसं आपल्याला कॅल्शियमची कमतरता निर्माण होते, ती आपण स्पिरुलिनामार्फत पूर्ण करू शकतो. अगदी सहज सोपं आहे. दिवसाला 3 गोळ्या शरीरामध्ये घालायच्या, म्हणजे 3 टाईम्स अन्न आपण खायल्याचं समाधान मिळतं, आपली कार्यक्षमता आपण ह्याच्यातून वाढवू शकतो.